जाऊयात, आदित्य ठाकरे बोलतात। मला वाटतं आपण सर्वांनी बातम्या पाहिल्या असतील, वाचल्या असतील, आपणच आपल्या माध्यमातून या बातम्या दिलेल्या आहेत। एक धक्कादायक बातमी अशी आहे की मुंबई महानगरपालिकेत हेडक्वार्टर्स मध्ये दोन कॅबिन, एक बाजार समितीची कॅबिन आणि एक शिक्षण समितीच्या अध्यक्षांची कॅबिन, ही दोन पालकमंत्र्यांना दिलेली आहे। किंवा कदाचित मला वाटतं काल एका पालकमंत्र्यांना दिली, दुसरे पालकमंत्री घेतील आता जाऊन। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ह्या कॅबिन तिथे देण्याची गरज काय पडली? तिथे काय आता कॅसा बीएमसी, बीएमसी मो वगैरे असे काही टॉवर बांधायचे आहेत का? आत्तापर्यंत मी बघितलेलं आहे की काही काही लोक किंवा काही काही बिल्डर हे एन्क्रोचमेंटमध्ये जग जाहीर असतात, पण आता बीएमसीच्याच बिल्डिंगमध्ये एन्क्रोचमेंट व्हायला लागली हे अपेक्षित नव्हतं। खरं तर ही प्रथा चुकीची, हा पायंडा चुकीचा पडत आहे। मंत्र्यांचे अधिकार वेगळे असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार वेगळे असतात। मुंबई महानगरपालिका आपण पाहता एक वर्षाहून अधिक झालेला आहे, निवडणुका घेण्याची हिंमत नाही आहे। कुठेही आत्ता महापौर नाही, कुठेही लोकप्रतिनिधी नाहीत, नगरसेवक नाहीत, कमिटी चेअरमॅन नाहीत। आणि अशा वेळी आपण पाहता मी स्ट्रीट फर्निचरचा स्कॅम असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, खडीचा घोटाळा असेल, हे सगळं आपल्या माध्यमातून जनतेसमोर आणलेलं आहे आणि तरी देखील अजून घोटाळे करायला, कदाचित बिल्डिंग प्रपोजलचा पूर्ण प्लॅन्स हे स्वतःच्या ऑफिसमध्ये घेऊन नवी टॉवर उभं करायला असे पालकमंत्र्यांना हे ऑफिसेस देत आहेत। जर अशी परिस्थिती असेल, जर स्थानिक स्वराज्यांचे हक्क आणि अधिकार मानले जात नसतील, तर माझी पण एक मागणी राहील की ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक महापौरांना मंत्रालयात ऑफिस दिलं गेलं पाहिजे। आणि आम्ही मुंबईचे आमदार म्हणून आम्हाला देखील एक एक कॅबिन बीएमसीच्या हेडक्वार्टरमध्ये दिली पाहिजे। मी देखील पालकमंत्री असताना अनेक बैठका घेतल्या, मुंबईसाठी घेतल्या, पण मी कुठेही कॅबिन जाऊन बनवल्या नाहीत। मी त्या त्या संस्थेच्या जे काही अधिकार असतील, अधिकारी असतील किंवा मग अध्यक्ष असतील, महापौर असतील, तिथे जाऊन त्यांच्या दालनात त्यांच्या परवानगीने बैठका घेतल्या। आपल्याला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेचे महापौर त्यांच्या दालनात बैठका घेतलेल्या आहेत, एमसींच्या दालनात बैठका घेतल्या, पण कुठेही असं दालन हडपलं नाही। मला वाटतं हे थांबलं पाहिजे, हे बदललं पाहिजे, नाहीतर जसं मी सांगितलं मंत्रालयात प्रत्येक शहराच्या महापौराला तुम्ही कॅबिन दिली पाहिजे आणि आम्हाला मुंबईचे आमदार म्हणून तिथे बीएमसीमध्ये कॅबिन दिली पाहिजे। काल पण आपण माहिती घ्या, ह्या दालनामध्ये दोन्ही पालकमंत्री नाही तर भाजपचे एक माजी नगरसेवक जाऊन बसलेले आहेत। म्हणजे जे मध्यंतरी झालं, जिथे राजकीय पक्षांनी तिथे ऑफिस बंद ठेवली, बंद करायला लावली, आता हे अशा हुकुमशाही पद्धतीने तिथे घुसखोर म्हणून जात आहेत आणि मुंबईवर त्यांची हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न करत आहेत। तुम्हाला आज सांगतो हे जर 24 तासात थांबलं नाही, कधी ना कधीतरी मुंबईकर राग तिथे व्यक्त करतील, मग कोणाला जबाबदार धरायचं मला माहित नाही। हे आता तुम्ही ठरवायचे मुंबईकर म्हणून, पण मुंबईकरांचा तुम्ही तो मोर्चा पाहिलेला आहे जो मुंबई महानगरपालिकेवर 1 जुलैला निघालेला होता, तिथे मुंबईकरांचा राग पाहिलेला आहे। असं हे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं सरकार जर तिथे बसायला लागलं, तर तिथे जसं मी सांगितलं कॅसा बीएमसी किंवा बीएमसी मो असे टॉवर येतील, मग कुठचे पालकमंत्री टॉवर बनवतील हे तुम्हाला माहिती आहे। कर्जतमध्ये जी दुर्घटना घडली तिथे ते गाव जे आता दरडी कोसळले आहेत, तर तिथल्या आदिवासींनी म्हटलेलं आहे की आम्ही काही पर्यायी वास्तू उभारल्या होत्या राहण्यासाठी, झोपड्या पायथ्याची, पण त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तोडल्या आणि त्यामुळे आम्हाला पुन्हा इकडे यावं लागलं राहण्यासाठी। मला त्याच्या थोडं पुढे आता बोलूया, अजून तिथे मदत कार्य सुरू आहे। आत्ता कुठेही प्रश्न लगेच उचलण्यापेक्षा थोडी जेव्हा चौकशी होईल आणि पुढे चर्चा होईल त्याच्यावर आपण नक्की हा विषय घेऊ। अहवाल आलेला आहे मराठवाड्यातील जवळपास 1 लाख शेतकरी जे आहेत ते आत्महत्या करण्याचा विचार करतात, हे आम्ही सतत घेत आलेलो आहोत विषय। आपण पाहिलं असेल आत्ता पण कुठेही तुम्ही महाराष्ट्रात जा, ज्या काही घोषणा गेल्या 1 वर्षात झालेल्या आहेत त्या घोषणा नुसतं होर्डिंगसाठी झालेल्या आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत। मुख्य गोष्ट हीच आहे, आज आपण महाराष्ट्रात पाहताय कृषी क्षेत्र असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल, हे दोन्ही कोलमडलेले आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जी मुलं एमपीएससी यूपीएससी देऊ इच्छित आहेत त्यांना पुढे बदली पोस्टिंगसाठी त्यांच्याकडून पैसे घेतले जातात, एमपीएससीचे तर हाल तुम्हाला माहिती आहे। आणि म्हणून हे सगळे विषय असताना दुसरा महत्त्वाचा विषय जो मला वाटतं आपण सतत बोललं गेलं पाहिजे, इथे आज पायऱ्यांवर आम्ही घेतला पण आज हाऊसमध्ये बोलू दिलं नाही, तो म्हणजे मणिपूरचा विषय। एक धक्कादायक बाब अशी आलेली आहे की त्या 2-3 महिला ज्यांच्यावर अत्याचार झाले त्याच्यातून एक महिला एका कारगिलमध्ये लढलेल्या सुभेदारची पत्नी आहेत, त्यांच्यावर जर असे अत्याचार होत असतील मग कुठे गेली तुमची देशभक्ती, कुठे गेलं तुमचं देशप्रेम? आणि म्हणून जसं मी काल म्हणालो ना की तुम्ही महिला असणं गरजेचं नाही आहे तिकडचं, तुम्ही जे काय बघता त्याच्याबद्दल लाज वाटण्यासाठी, तुम्ही कोणाचा भाऊ, कोणाची मुलगी, कोणाचा
कोणाची बहीण कोणाची आई हे असणं गरजेचं नाही. असं नाही की कुठचंही कोणाला काही झालं अत्याचार म्हणजे ते माझी बहीण आहेत किंवा भाऊ आहेत किंवा ह्याच्यामुळे मला दुःख होते. ह्या देशाचं नागरिक म्हणून कोणावरही अत्याचार झाले असे भयानक अत्याचार झाले तर तुम्हाला संताप आलाच पाहिजे आणि दुःख वाटलंच पाहिजे. ही एक जागतिक ट्रॅजेडी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहत असाल ह्या मणिपूरच्या सरकारमुळे देशात आणि जगात आपलं नाव खराब होत आहे. देशाचं नाव खराब होतं. ते सरकार बरखास्त झालं पाहिजे. तर सरकारची हकालपट्टी झाली पाहिजे आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे. मुझे लगता है कल जो आपने देखा होगा जो वीडियो सबके सामने आए वो तो एक दुख देने वाली बात है. शर्म सबको शर्म से निंदा करे कितनी निंदा करे ये तो बात है ही. लेकिन अगर आप देखें तो उसमें जो एक महिला है वो कारगिल वॉर वेटरन की पत्नी भी है. जरूरी नहीं है कि आप किसी के रिलेटिव हो या फिर वॉर वेटरन हो कि ये दर्द आपको समझ सके. ये दर्द हर किसी को होना चाहिए. और आज अगर आप देखें तो मणिपुर के सरकार के जो कारनामे हैं उसी की वजह से पूरी दुनिया में हमारा देश बदनाम हो रहा है. मैं यही मांग करूंगा, कल भी करी है मैंने, यही आज मांग करूंगा कि मणिपुर की सरकार बर्खास्त हो और वहां प्रेसिडेंस रूल लगाया जाए. आदित्य जी एक आठवडा झालेला आहे पावसाळी अधिवेशन सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केलेली होती आणि आज त्या विरोधामध्ये अतुल भातखळकर असं म्हणतात की जर राज्य सरकारचं काम सर्वोच्च न्यायालय जर करत असेल तर मग न्यायालयाने देश चालवावा. नाही नाही हे असले निर्लज्ज लोकांवर मी उत्तर देत नाही. ह्याच लोकांच्या काही सहकार्यांनी एका रेपिस्टचं स्वागत देखील केलेलं गुजरातमध्ये. ह्या मला वाटतं हे क्रूर निर्दयी अशा प्रकारावर बोलणं असं आणि कोर्टावर कोर्ट तरी कधी बोललंय आपण पाहिलं असेल जेव्हा सरकार काही करत नाही म्हणून कोर्टाला दखल घ्यायला लागली. खरं तर ह्यांच्या मणिपूरच्या सरकारने तिथे दखल घ्यायला पाहिजे होती. पण ह्या निर्लज्जपणावर आणि ह्या क्रूरपणावर मी काही बोलू इच्छित नाही. मला वाटतं कोर्टाने देखील ह्याची नोंद घेणं गरजेचं आहे. एकाला एक सोडून तसेच आहेत त्याच्या. आता ते तुम्हाला माहिती सुषमाताईंबद्दल काय बोलले जे महिलांबद्दल असे विचार करू शकतात अशी शिवीगाळ करू शकतात आणि तरी मंत्री म्हणून बनू शकतात काही लोकांना त्याच्यावर काय बोलायचं आपण. विरोधी पक्ष हे आपण महिलांनी विचार केला पाहिजे. पण विरोधी पक्ष नेता पद आहे ते निवडलं जात नाही कारण की आज आठवडा होतोय पूर्ण सभागृह सुरू होत तरी देखील एक विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी काँग्रेस विषय करतं या सगळ्या गोष्टी. मला वाटतं हा विषय फार छोटा आहे कारण विरोधी पक्ष नेता हा वेगळा विषय झाला. खरं तर आपले राज्याचे मुख्यमंत्रीच घटना बाहेर त्याच्याबद्दल पहिलं आपण बोललं पाहिजे. हे सरकारच घटनाभ आहे त्याच्याबद्दल आपण पहिलं बोललं पाहिजे. हे सरकार देखील बरखास्त झालं पाहिजे त्याच्याबद्दल आपण पहिलं बोललं पाहिजे. सरकारच भोग असं त्याच्यावर काय पुढे बोलणार. ठीक आहे. तर मुंबई महानगरपालिकेमध्ये पालकमंत्र्यांना एक वेगळं दालन देण्यात आलेलं आहे. त्याविरोधात आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.